गुड आफ्टरनून टू ऑल द स्टूडेंट. क्रॉप साइंस पेपर नंबर एक चा जो चैप्टर चालू है तो है स्वर्गम. तो स्वर्गम मध्ये ज्वारी, तर ज्वारीच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. तर ज्वारी मधला जो रिमेनिंग पार्ट्स है, राहिलेला पार्ट्स त्याच्यामध्ये संदर्भात आपण आज माहिती घेऊ. तर जे फूड है ते है इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशन याचा अर्थ है अंतर मशागत. इंटर कल्टिवेशन याचा अर्थ आहे अंतर मशागत. तर काय आपण म्हणतो की थिनिंग इज डन टू मेंटेन द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन अराउंड 1:40 to 1:50 lakh प्रति पर हेक्टर्स. तर थिनिंग म्हणजे मी म्हटलंय की असे प्लांट्स, असे जे प्लांट्स असतील किंवा असे जे क्रॉप असतील, तर असे जे रोप आहेत जे की योग्य तऱ्हेने वाढ झालेली नाही, अशा रोपांना आपण उपसून बाहेर काढत असतो, त्याला थिनिंग म्हटलं जातं. तर ठीक आहे, तर थिनिंग आपण करतो आणि थिनिंग करून हेक्टरी जवळजवळ 1 to 1.5 lakh एवढे प्लांट कसे राहतील हेक्टरी, अशा पद्धतीचं थिनिंग केलं जातं. अशा पद्धतीने प्लांट्सला, अशा पद्धतीने ते जे क्रॉप्स आहेत त्यांना बाजूला केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणलंय, इट इज डन ॲट 7 days and 10 days आफ्टर सोविंग. तर थिनिंगचं जे ऑपरेशन आहे, थिनिंग म्हणजे प्लांट्सला बाजूला करणे, रिमूव्स म्हणजे उपसून बाजूला करणे, तर ते कधी केलं जातं, तर 7 to 10 days पेरणीच्या 7 to 10 days थिनिंग या ऑपरेशन या ठिकाणी केलं जातं. थर्ड नंबर काय म्हणलं की फर्स्ट होईंग इज गिवन 3 weeks आफ्टर सोविंग बाय स्लिट ब्लेड हो. तर होईंग म्हणजे काय बघा की जे क्रॉप असेल, ठीक आहे, तर क्रॉपमधला जो सरीचा जो पार्ट्स असतो, मधला पार्ट्स म्हणजे ज्या ठिकाणी क्रॉप लागवली नाहीत, तर त्या ठिकाणी आपण खोऱ्याने ते पूर्णपणे साफ करून घेत असतो, त्याला होईंग असं म्हटलं जातं. त्या प्लांटच्या सरीचा असलेला जो पार्ट्स, तो मधला जो भाग आहे, त्याला होईंग असं म्हणतात. तर ते पद्धतीचं पहिलं होईंग कधी केलं जातं, तर 3 weeks, 3 months. ठीक आहे, आणि अनादर 2 to 3 होईंग आर डन ॲट 15 days interval. तर आपण त्याला काय म्हणायचं, वीडिंग करणं. तर आपल्या बागेमध्ये सर्रास करून तण काढले जातात, तर प्रत्येक 15 days अशा पद्धतीचं ऑपरेशन, अशा पद्धतीचं आपल्याला करायचं आहे प्रत्येकी 15 days. फर्स्ट होईंग पहिलं जे आहे ते 3 weeks आणि तिथून पुढं प्रत्येकी 15 days आपण जे तण काढण्याचा जो प्रकार असतो, तण काढणे, तर केलं जातं. ठीक आहे, इन बिटवीन होईंग 1 hand weeding इज डन. हँड विडिंग म्हणजे आपण खुरपणी करतो, खुरपणी. तर त्याच्यामध्ये आपण एकदा खुरपणीसुद्धा करून घ्यायची आहे. 6 काय म्हणलंय, ऑल दिस ऑपरेशन आर डन टू कंट्रोल द वीड, लूज द सॉइल अँड टू इम्प्रूव द सॉइल एरिएशन. तर होईंग नावाचं जे ऑपरेशन आहे, होईंग ऑपरेशन कशासाठी करायचं आहे, टू कंट्रोल द वीड्स म्हणजे वीड्स म्हणजे तण काढण्यासाठी, तण नियंत्रणात आणण्यासाठी. त्याच्यानंतर काय म्हणलं, लूज द सॉइल याचा अर्थ आहे की सॉइल जी माती आहे ती माती पूर्णपणे भुसभुशीत करण्यासाठी, त्याच्यानंतर तण करण्यासाठी, आणि इम्प्रूव द सॉइल एरिएशन. सॉइल एरिएशन ह्याचा अर्थ आहे की मातीमध्ये जी हवा आहे ती हवा पूर्णपणे खेळती राहावी ह्याच्यासाठी हे आपल्याला होईंग नावाचं ऑपरेशन या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय फक्त एवढंच आहे की वीडिंग, तण काढण्याचा जो प्रकार असतो त्याला होईंग म्हटलं जातं. तर इंटर कल्टिवेशन्स म्हणजे आंतर मशागत. तर आपण ज्यावेळेस एखादं क्रॉप लावत असतो, एखादं पीक घेत असतो, त्याच्यामध्ये आंतर मशागत कशा पद्धतीने केली जाते याच्या संदर्भातली माहिती आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रोटेशन अँड मिक्सड क्रॉपिंग. रोटेशन, तर रोटेशन याचा अर्थ असा आहे की आपण एकाच वर्षामध्ये, एकाच सीझनमध्ये, तर आपण कशा पद्धतीचं आपल्या जमिनीवरती क्रॉपचं रोटेशन करणार आहे, एका वर्षामध्ये असं कशा पद्धतीचं आपण पीक घेणार आहोत. ठीक आहे, तर काय म्हणले, द मोस्ट ऑफ द कॉमन रोटेशन अँड मिक्सड क्रॉपिंग. मोस्ट ऑफ द कॉमन रोटेशन कशा पद्धतीचं रोटेशन असेल, जवार विथ कॉटन म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण ज्वारी घेणार आणि दुसऱ्या सीझनमध्ये आपण कॉटन म्हणजे कापूस, ज्वारीचं आणि कापसाचं या ठिकाणी मिक्सअप केलं जाईल, किंवा दुसऱ्या सीझनमध्ये कॉटन म्हणजे कापूस घेतला जाईल. त्याच्यानंतर कॉटन, जवार आणि ग्राउंडनट, समजा आपण 3 सीझन घेत असेल,
खरीप रब्बी आणि समर, खरीप सीझन, रब्बी सीझन आणि उन्हाळी सीझन असे तिन्ही जर सीझन आपण घेत असत तर त्याच्यामध्ये ज्वारी, त्याच्यामध्ये कॉटन, पहिल्यांदा कॉटन म्हणजे कापूस, त्याच्यानंतर जवार म्हणजे ज्वारी आणि ग्राउंडनट, ग्राउंडनट ह्याचा अर्थ आहे भुईमूग. तर ज्वारी त्याच्यासाठी आपण काय केलं जाईल तर कॉटन, पहिल्यांदा कापूस, ज्वारी आणि भुईमूग असं एका वर्षाचं आपल्याला रोटेशन करता येऊ शकतं. पहिल्या सीझनमध्ये कापूस, दुसऱ्या सीझनमध्ये ज्वारी आणि तिसऱ्या सीझनमध्ये ग्राउंडनट, ग्राउंडनट म्हणजे भुईमूग. त्याच्यानंतर काही ठिकाणी ज्वारी आणि मिरची, पहिल्या याच्यामध्ये ज्वारी घेतली जाते नंतर मिरची घेतली जाते, तर अशा पद्धतीसुद्धा रोटेशन केलं जातं. काही ठिकाणी ज्वारी, टोबॅको, टोबॅको म्हणजे तंबाखू, तर तंबाखू लावायला, तंबाखूचं सुद्धा काही ठिकाणी तंबाखूचं पीक घेतलं जातं, तर ज्वारी आणि पुढच्या सीझनमध्ये तंबाखू. तर कशासाठी, तर हे जे रोटेशन आहे, आपण एका एका वर्षामध्ये ज्यावेळेस आपण क्रॉप लावत असतो तर त्याचं अशा पद्धतीचं रोटेशन देत असतो. तर हे रोटेशन कशासाठी द्यायचं असतं, तर एकच जर समजा एकच जर पीक आपण कंटिन्युअसली सारखं घेत असू तर जे विविध कीड असतात, तर कीड रोग लागण्याचा, त्याच्यासोबत त्याच्यावरती रोगाचा बळी पडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. कीड रोग किंवा वेगवेगळे रोग त्याच्यावरती होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते, म्हणून अशा पद्धतीचं रोटेशन घेतलं जातं. त्याच्यानंतर बघा मिक्स्ड क्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय, जे पिकांचं एकमेकामध्ये मिक्सिंग केलं जातं त्याला मिक्स्ड क्रॉपिंग असं म्हणतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, जनरली खरीफ ज्वारी इज टेकन ॲज अ इंटर क्रॉप विथ तूर, उडीद, मूग अँड सोयाबीन. तर जी खरीपमध्ये, खरीप सीझनमध्ये जे आपण ज्वारी घेतो तर ते काय केलं जातं इंटर क्रॉप म्हणून. इंटर क्रॉप म्हणजे कसं असतं की इट इज ग्रोन इन अ 3:1 प्रोपेशन विथ तूर्स. तर काय केलं जातं इंटर क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग ह्याचा अर्थ असा आहे की इतर क्रॉपसोबत त्याचं मिक्सिंग केलं जातं, मिक्स केले जातं. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हणा की तूर आंतरपीक म्हणून आपण घेत असतो, तूर, त्याच्यानंतर उडीद, मूग, सोयाबीन. तर तूर, उडीद, मूग, सोयाबीन अशा जी पिकं आहेत, तर त्या पिकांमध्येच आंतरपीक म्हणून सुद्धा आपण ज्वारीचं पीक घेत असतो. तर कसं आंतरपीक घेतलं जातं, तर वेगवेगळ्या लाईन केल्या जातात, सरीवरंभामध्ये वेगवेगळ्या लाईन केल्या जातात. समजा एका लाईनमध्ये आपण 3:1 प्रोपोर्शन म्हणले, 3:1 प्रोपोर्शन, याच्यामध्ये अर्थ असा आहे की तीन लाईन तुरीची असतील, तीन लाईन, इट इज अ ग्रोन इन अ 3:1 प्रोपोर्शन. कॉमनली 6 लाईन ऑफ जवार, 2 लाईन्स ऑफ तूर. हां, तर या ठिकाणी काय केलं जातं की 3:1 प्रोपोर्शन, 3:1 प्रोपोर्शन म्हणजे तीन लाईन ह्या ज्वारीच्या असतील आणि त्याच्यामध्ये एक लाईन ही तूर असेल. ठीक आहे, हे लक्षात घ्या, 3:1 प्रोपोर्शन याच्यामध्ये काय केलं जातं की तीन लाईन ज्वारीच्या आणि एक लाईन असेल ती तुरीची. तर ह्याचे 3:1, त्याला 3:1 प्रोपोर्शन असं म्हणतात, तीन लाईन ज्वारीची आणि एक लाईन तुरीची. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की कॉमनली 6 लाईन ऑफ जवार अँड 2 लाईन ऑफ तूर आर सोन अल्टरनेटली. तर काय ठिकाणी असं केलं जातं की 3:1 प्रोपोर्शन हे तर म्हटलं आपण तीन लाईन ज्वारीची आणि एक लाईन तूरची, काही ठिकाणी 6:1 प्रोपोर्शन म्हणजे सहा लाईन ज्वारीच्या आणि एक लाईन तुरीची. तर अशा पद्धतीचं प्रोपोर्शन केलं जातं, पहिल्यांदा 6 लाईन ज्वारीच्या, एक लाईन तुरीची, नंतर 6 लाईन ज्वारीच्या, एक लाईन तुरीची, त्याच्यानंतर 6 लाईन ज्वारीची, एक लाईन तुरीची. तर अशा पद्धतीचं जे प्रोपोर्शन्स केलं जातं त्याला 6:2 प्रोपोर्शनल असं म्हटलं जातं. काही 6 लाईन त्या 2 लाईन तुरीच्या असतील, 6:2, आणि काही ठिकाणी जे प्रोपोर्शन केलं जातं ते 3:1 म्हणजे 3 लाईन ज्वारीच्या, 1 लाईन तुरीची, काही ठिकाणी 6 लाईन ज्वारीच्या, 2 लाईन तुरीची, अशा पद्धतीचं प्रोपोर्शन केलं जातं. 4 नंबर काय म्हणलं की रब्बी ज्वार इज टेकन विथ ग्राम, सॅफ्लावर अँड मस्टार्ड. तर रब्बी सीझनमध्ये जे आपण ज्वारी घेतात, रब्बी सीझनमध्ये जी ज्वारी घेतली जाते ती ग्राम म्हणजे हरभरा, सॅफ्लावर म्हणजे करडई, मस्टार्ड म्हणजे तर काय म्हटलंय की रब्बी ज्वारी इज टेकन विथ ग्राम, सॅफ्लावर अँड मस्टार्ड. तर रब्बी सीझनमध्ये जी ज्वारी घेतली जाते तर ती जी आहे ग्राम म्हणजे हरभरा, सॅफ्लावर म्हणजे करडई आणि मस्टार्ड म्हणजे मोहरी. तर मोहरीची ह्या संदर्भात आपण काही ठिकाणी अशी ज्वारी घेतली जाते. तर बघा काय म्हटलं आहे की मिक्स्ड क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग ह्याचा आहे, याचा अर्थ आहे की क्रॉप ना पीक आहे ते एकामध्ये मिक्स करून, मिक्स करणे.
तर कशासोबत तूरसोबत जनरली हे मिक्सिंग केलं जातं, तर त्याच्यामध्ये काय 3:1 प्रपोर्शन ऑफ तूर, म्हणजे 3 लाईन ज्वारीच्या 1 लाईन तूरची अशा पद्धतीचं प्रपोर्शन घेतलं जातं. काही ठिकाणी 6:2 म्हणजे 6 लाईन ज्वारीच्या आणि 2 लाईन तूरच्या अशा पद्धतीचं सुद्धा प्रपोर्शन घेतलं जातं, त्याला मिक्सड क्रॉपिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर काय म्हणलं की रब्बी ज्वारी जी आहे, तर रब्बी ज्वारी काय केली जाते, तर ग्राम सॅप फ्लावर आणि मस्टार्ड, ग्राम म्हणजे हरभरा, स्लॅप फ्लावर म्हणजे करडई आणि मस्टार्ड म्हणजे मोहरी, तर या संदर्भात आपण त्याचं मिक्सअप त्याचं मिक्सिंग केलं जातं. त्याच्यानंतर त्याचा पुढचा पार्ट आहे ते आहे मॅन्युअरिंग. मॅन्युअरिंग म्हणजे खत देणे, याला मॅन्युअरिंग असं म्हटलं जातं. तर बघा, एक नंबर काय म्हटलं आहे, FIM और कंपोस्ट